नमस्कार मित्रांनो मराठी युग या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा चालू असल्याची माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे मित्रांनो सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आमच्या नवनवीन अपडेटसाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका मित्रांनो याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा चालू होती परंतु आपण चार भिंतीच्या आत काम करणार नसून या पदासाठी आपण नकार देत आहोत असं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण होणार या संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच पक्षातर्फे एक बैठक होणार आहे मित्रांनो या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांचं जरी नाव या पदासाठी जाहीर होणार असलं तरी पवारसाहेब मात्र ऐनवेळेस या दोघांनाही डावलून यावेळेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं नाव घोषित करण्याच्या विचारात आहेत अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे कारण धनंजय मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे वारसदार आहेत तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच त्यांच्यात उत्तम वक्तृत्व तसेच नेतृत्व व संघटन इत्यादी कौशल्ये अगदी भिनलेली आहेत तसेच स्वर्गीय मुंडे साहेबांकडून राजकीय बाणा त्यांनी आत्मसात केलेला आहे मित्रांनो सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धनंजय मुंडे यांच्या तोडीस तोड देणारा नेता पक्षात नसल्या कारणाने व छत्रपती उदयनराजे स्वतःहून या पदात रस नसल्याचं सांगितल्याने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी पवार साहेबांच्या डोक्यात आता धनंजय मुंडे यांचं नाव घोळत असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे मित्रांनो पवार साहेब यांना आपण विविध राजकीय खेळींसाठी तसेच राजकीय कौशल्यासाठी जाणत आहोत पवारसाहेब महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या राजकीय कौशल्यासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नावसमोर करून त्यांनी एक राजकीय खेळी खेळल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो जर का धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा नेमका काय फायदा होईल किंवा तोटा होईल हे तुम्ही आम्हाला आमच्या प्रतिक्रियामध्ये जरूर कळवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद सबस्क्राईब टू चॅनल बाय क्लिक